पाणी या मराठी चित्रपटाचं टीझर जे आहे मी बघितलेलं आहे आणि खरंच निशब्द म्हणेल मी, कारण की एवढ्या मोठ्या गंभीर विषयावरती मराठवाड्यातील गोष्ट आदिनाथ कोठारे जे आहेत आपल्यासमोर आणत आहेत. ॲज अ ॲक्टर म्हणून त्यांनी त्यांचं पोटेन्शियल तर वेगवेगळ्या चित्रपटातून आपल्याला दाखवलेलं, झपटलेला दोन असेल, निळकंठ मास्तर असतील, किंवा यासारखे बरेच काही चित्रपट आहेत ज्याचे की मी नाव घेतलं तरी कमी पडतील, अशा प्रकारचे वंडरफुल ॲक्टर्स आहेत. बरेही लेगसी त्यांना त्यांच्या वडिलांकडून भेटली असेल, महेश कोठारेकडून, भले त्या गोष्टीचा फायदा त्यांना भेटला असेल, परंतु त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे आणि करत आलेली आहेत आणि आता करणारही आहेत. मी असं का म्हणत आहे तर तुम्हाला याचं जर रिझन पाहिजे असेल तर तुम्ही पाणी या चित्रपटाचं टीझर बघा. आणि ॲज अ डायरेक्टर, सॉरी ॲज अ ॲक्टर तर ते खूपच त्यांनी प्रूव्ह केलं, परंतु ॲज अ डायरेक्टरही मी त्यांचा आता फॅन होईल असं मला वाटतं. कारण की तुम्ही जर पाणी चित्रपटाचं टीझर बघेल तर एक एक फ्रेम जे आहे त्यांनी खूपच विचारपूर्वक टीझरसाठी शोधलेली आहे, चित्रपटातील व्हिज्युअल्स देखील तयार केलेला आहेत आणि एक खूपच सुंदर गोष्ट दिसत आहे पाण्याविषयी, की कशाप्रकारे पाण्यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी घडतात, घडलेल्या आहेत आणि घडणार देखील आहेत. बघा, तर खूपच एक गंभीर विषय त्यांनी हाताळलेला आहे मी असं म्हणेल. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे की साधं सुद्धा नाही, बघा की प्रियंका ज्या आहेत, प्रियंका चोप्रा, त्यांनी देखील या चित्रपटाला प्रोड्यूस म्हणजे हातभार लावलेला आहे, प्रोड्यूस केलेला आहे, तर नक्कीच त्यांनी देखील या विषयावर विषय म्हणजे बघितला असेल, त्यांना ही गोष्ट चांगली वाटली असेल, त्यामुळेच त्यांनी या चित्रपटाला प्रोड्यूस करण्याचं ठरवलेलं आहे. तर मला तरी टीझर बघा खूप भारी वाटलेला आहे. आमिर खान यांचा एक शॉर्ट देखील आहे पाण्याविषयीचा. तर खूप काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये पाण्याविषयी घडतात, आतापर्यंतही असे गाव आहेत की ज्यांना पाणी भेटत नाही. बघा, तर हे एक गंभीर विषय आहे, नक्कीच यावरती पुढे चालून हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर तरी लोक विचार करते, चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स भेटेल मी असंच म्हणेल. तर तुम्ही पाणी या चित्रपटासाठी किती एक्साइटेड आहात, तुम्हाला टीझर कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.